असं आहे की ते त्यांचं जे आहे अज्ञान आहे. एक तर जे आहे आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन नगरमध्ये साजरा करतो. काय कारण आहे? महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या जे कार्यक्रम झाले पाहिजे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण ज्या ज्या भागामध्ये आपण जातो त्या तिथे तिथे ज्या कार्यकर्ते एकत्र येतात, बोलतात, त्यांचे प्रश्न समजतात आणि आपलंसुद्धा मत जे आहे तिथल्या लोकांपर्यंत पोहोचतो, हा त्याचा उद्देश आहे. दुसरं जे बोलतायत की आता निवडणुका आल्या म्हणून राष्ट्रवादी जागी झाली ओबीसीची, तुम्ही आतापर्यंत काय करत होता? अरे छगन भुजबळ ओबीसीचे आणि ओबीसीचे लोक या खानविलकर कोर्टपासून सतत लढता आहे, आरक्षण संपूर्ण आहे म्हणून झगडता आहे, भिडेवाड्यासाठी झगडतो आहोत. जसं स्वयं योजना आणि आधार योजना आहे तशी एक आधार योजना विद्यार्थ्यांसाठी ज्यांना वसतिगृहामध्ये जागा मिळाली नाही तर मराठा समाजाचे सारथी आणि बार्टी दलित समाजाचे त्या विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार रुपये मिळतात. तर आम्ही सांगितलं एक तर आमची जी आहेत आमची सुद्धा वसतिगृह तुम्ही बांधणार आहात ती वसतिगृह बांधा ओबीसींची आणि तोपर्यंत त्यांना जसे पैसे मिळतात 60 हजार तसे या विद्यार्थ्यांना द्या. आणि त्याबद्दल जे आहे फडणवीस जे आहेत आमचे उपमुख्यमंत्री त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही जरूर हे करू म्हणून मान्यता दिली. परंतु आता 5 महिने झाले त्याच्यावर काही वाक्यता नाही, काही निर्देश आदेश नाही. हे सगळं आम्ही लढतो आहोत. मध्यंतरी जे आहेत सावित्रीबाई फुलांच्या संदर्भामध्ये काही अर्वाच्य असं जे आहे भाष्य केलं गेलं, आम्ही लढलो. सावित्रीबाई पंचे आणि देवी अहिल्याबाई होळकरांचे पुत्र तुम्ही हटवले, ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही लढत असतो. त्यावेळेला तुम्ही सगळे गप्प बसता आणि आमच्या बरोबर हे सुद्धा नाही. त्यामुळे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीच्या बाबतीत अतिशय सतर्क आहेत आणि कोणी त्याचं सर्टिफिकेट द्यायची आम्हाला आवश्यकता नाही. कोणाची मुलगी माहित नाही. असं आहे की आता मी याच्यावर जास्त काही भाष्य करणार नाही. असं आहे की हिंदू मुलगी आणि अल्पसंख्य मुलगा किंवा अल्पसंख्याक मुलगी हिंदू मुलगा हे लग्न प्रेमविवाह होतात. याच्यामध्ये जर कोणी जर वाईट मार्गाने जर हिंदू मुलींना त्रास देत असेल तसंच ते मुस्लिम मुलींना सुद्धा कोणी त्रास देत असेल तर पोलिसांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आता तसं पाहायला गेलं तर जरा काही झालं हिंदू मुलगी गेली की जिहाद 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 तसं ओरडण्याचा अर्थ नाही. मुस्लिम मुलीसुद्धा राहतात मुलांबरोबर. अगदी दिल्लीमधले काही शीर्षस्थ नेते आहेत, अगदी भाजपचे नेते आहेत वेगवेगळे, त्यांच्या काही मुलींनी ज्या मुसलमान मुलाशी लग्न केलं आहे, काही मुलांनी मुस्लिम मुलींशी लग्न केलं, ठीक आहे ना. क्या मिया बीबी राजे तू क्या करेगा काशी असं काहीतरी आपल्यामध्ये म्हण आहे म्हणतात. पण मुलींना कोण त्रास देत असेल वाईट भावनेनं धार्मिक भावनेनं तर मात्र ते कडक कारवाई करायला पाहिजे. असं आहे की पोलीस चौकशी करत असतात आणि ते प्रत्येक वेळेला चौकशी काय करतायत कुठपर्यंत आले हे तुम्हाला मीडियाला किंवा कोणाला सांगत नाहीत. ते त्यांची जे ठामपणे चौकशी करून काय त्याच्यामध्ये जेवढं तथ्य आढळेल त्याप्रमाणे ते कारवाई करणार. नाही आमचा अभ्यास चालू आहे त्या दोन्ही मतदारसंघामध्ये. दोन्ही मतदारसंघामध्ये आमचा अभ्यास चालू आहे आणि आम्हाला असं वाटतंय की हे मतदार या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी चांगल्या प्रकारे लढू शकते.
की काय अडचणी आहेत, आणखीन त्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे, त्या पद्धतीनं त्यानंतर जो काही सर्वे होईल त्याच्यानंतर आम्ही एकत्रित ठरवू, सगळे महाविकास आघाडीचे घटक नेते जे आहेत ते बसतील, पण अभ्यास आमचा अनेक ठिकाणी सुरू आहे, तसा तो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. नवजिहाचे प्रकरण सध्या अहमदनगरमध्ये कर्जत.